सांगली प्लस सुपरफास्टमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. शिंदेपट्ट्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने लक्षणीय यश मिळवत पाय रोवले आहे. त्यामुळे आजचे दिन काँग्रेसकडेच वळाल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीने एक प्रकारे 2019 सार्वत्रिक निवडणुकीची रंगत मात्र आतापासूनच वाढली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या अनपेक्षित आणि दणदणीत असा विजय मिळाला आहे. एकंदरीतच काँग्रेसने मिळवलेल्या यशामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आत्मविश्वास आता वाढलेला दिसून येतोय. छत्तीसगड आणि राजस्थानसह पाच राज्यांमध्ये भाजपचा झालेला पराभव राम मंदिर निर्माणाचे कार्य रखडल्याचा परिणाम आहे असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे. भाजपकडे अद्यापही वेळ आहे, त्यांनी चूक सुधारावी असा सल्लाही विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे. पाच राज्याच्या निवडणूक निकालावरती प्रतिक्रिया देताना विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सल्लागार पुरुषोत्तम नारायण सिंग यांनी भाजपवरती जोरदार टीका केली आहे. देशमध्ये जनतेने नाकारल्यानंतर शिवराज सिंग चौहान यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला असून काँग्रेसचा मार्ग मोकळा केला आहे. सोबतच कोणाला दुखावलं असेल तर त्यांची माफी मागतो असं शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. शिवराज सिंग चौहान यांच्यासह भाजप नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. माझा कोणत्याही कामामुळे शब्दामुळे मध्य प्रदेशातील 7.5 कोटी जनतेच्या मनाला ठेस पोहोचले असेल तर मी त्यांची माफी मागतो असं ते म्हणाले. देशातील पाच महत्वाच्या राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी भाजपवरती विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया आणि इतर सर्वच माध्यमांवरती विरोधी पक्षनेत्यांनी भाजपच्या पराभवावरती आपल्या प्रतिक्रिया देत जनतेने एक मोठा बदल घडून आणल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सामनामधून उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवरती जोरदार टीका केली आहे. मतदारांनी नको त्या नेत्यांना उकडून फेकलं अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आम्हाला बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही असं शिवराज सिंग चौहान यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तसंच शिवराज सिंग चौहान यांनी मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा दिला आहे, त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन करणार यावरती शिक्कामोर्तब झाला आहे. तेलंगण या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या राज्यामध्ये तेलंगण राष्ट्र समितीने 87 जागांवरती बाजी मारून पुन्हा एकदा बहुमत पटकावलं आहे. पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव यांच्या लोकप्रियतेने निर्माण झालेल्या गुलाबी लाटेमध्ये भाजप आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीचा धुवा उडवला गेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनाही पराभवाचा जोरदार फटका सहन करावा लागला आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवरती काही मीम्स शेअर करत मैने मांगा राशन उसने दिया भाषण या मीम्स शेअर करत टीका केली आहे. पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये भाजपला आलेल्या अपयशानंतर भाजपवरती सर्व स्तरावरून टीका होत आहे. पाच राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या अपयशानंतर भाजपवरती सर्व स्तरावरून टीका होत असतानाच भाजप खासदार संजय काकडे यांनी घरचा आहेर दिला आहे. राम मंदिराचा मुद्दा सोडून भाजपने निवडणूक लढवावी असं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपयश स्वीकारले असून त्यांनी काँग्रेसला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते वित्त आयोगाचे सदस्य होते. शक्तिकांत दास माजी वित्त सचिव देखील होते. 2 वर्षापासून झालेल्या नोटबंदीमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. वित्त सचिव अजय नारायण झा यांनी मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या गव्हर्नरची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणावरून राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. 1990 नंतर ते पहिले असे गव्हर्नर आहेत की ज्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच राजीनामा दिला आहे. देशातील 5 राज्याच्या निवडणुकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारलाय असं म्हणत मोदींनी पराभव मान्य करत काँग्रेसला शुभेच्छा दिल्यात. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील लोकांनी या राज्यांची सेवा करण्यासाठी संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. या राज्यातील भाजपच्या सर्व सहकाऱ्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अथक काम केले असंही मोदी म्हणालेत.
राजस्थानमध्ये भाजपची एक हाती सत्ता होती, मात्र या निवडणुकीमध्ये भाजपला आपली सत्ता टिकवता आली नाही. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेवरून खाली खेचलं. भाजपचा दारुण पराभव झाल्याने भाजपच्या गोटामध्ये शांतता आहे. दरम्यान राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पराभव मान्य केला आहे, मला जनतेचा कौल मान्य आहे अशी प्रतिक्रिया राजे यांनी व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतमोजणी 24 तासांनी पूर्ण झाली. अंतिम निकालामध्ये काँग्रेसला सर्वाधिक 114 जागा मिळाल्या तर भाजपने 109, बसपाने 2, सपाने 1 आणि अपक्षांना 4 जागांवरती विजय मिळवता आला आहे. 5 राज्यांपैकी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सर्वाधिक वेळ लागला आहे. 5 राज्यांमध्ये काँग्रेसने घवघवीत यश मिळवलंय. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणावरती पडण्यास सुरुवात झालेली असून शिवसेनेशी युतीसाठी चर्चा लवकरच सुरू होईल आणि आम्ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये युती घडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सांगितले. या निकालाचा केंद्रातील आणि राज्यातील राजकारणावरती फारसा परिणाम होणार नाही असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीच्या पिछाडीनंतर केंद्र सरकार आणि भाजपवरती जोरदार टीका केली आहे. हा निकाल म्हणजे जनतेने भाजपला दिलेली चपराक आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांनी 5 राज्यातील जनतेचं अभिनंदन केलंय. प्रथम त्यांनी गुजरातची जनतेचं आभार मानले आहे, कारण गुजरातच्या जनतेनेच भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा जागा दाखवली होती असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपची पिछेहाट झाली आहे. भाजपच्या या अपयशावरती महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील टीकात्मक प्रतिक्रिया दिली आहे. पर्याय कोण या फालतू प्रश्नामध्ये गुंतून न पडता 4 राज्यातील मतदारांनी धाडस दाखवले आहे, त्यांच्या बेडरपणाची मी अभिनंदन करतो असे प्रखर शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरती बेळगाव ढगा या गावामध्ये 17 वर्षीय संतोष आगम या युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनला कळवता सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान संतोष हा मागील 2 ते 3 दिवसापासून बेपत्ता झाला असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली होती. देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल याविषयी संकेत देणारे मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. देवळा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बिनसूर चौफुली येथे जल्लोष करण्यात आला. बिनसूर चौफुलीवरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले आणि काँग्रेसने मिळवलेल्या यशाचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं. पालघरच्या सफाळे येथे सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. देवभूमी हॉलमध्ये ही सभा घेण्यात आली. दरम्यान यावेळी समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष प्रावीण्य संपादित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव देखील यावेळी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी बांधव उपस्थित होते. नुकताच 5 राज्यातील निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. भाजपला एकाही राज्यावरती सत्ता राखता आली नाही. हा जनतेने भाजपच्या विरोधात दिलेला कौल आहे. हा पराभव नरेंद्र मोदींच्या धोरणांचा पराभव आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. राहुल गांधींनी पक्षाध्यक्षाची धुरा साफ मारल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आहे. वडिलांनी गावासाठी दान दिलेल्या जमिनींपैकी 4 गुंठे जमीन परत मिळावी यासाठी शिराळा तालुक्यातील हत्तेगाव येथील महादेव भाऊ पाटील यांनी मंगळवारी हत्तेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. महादेव पाटील यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की माझे वडील भाऊ मारुती पाटील यांनी 1985 हत्तेगावमध्ये 50 गुंठे जमीन ही ग्रामपंचायतला विना मोबदला दान केली होती. शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथे थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.